हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज बघणार आहोत आपण वांग्याच्या भाजीचा प्रकार दोन तर ही जी भाजी आहे ना ही फक्त यामध्ये कांदा टोमॅटो भरून केलेला वांग मसाला आहे ऑफकोर्स आपण त्याच्या छेंगण्याने वापरणार आहोत आणि ही भाजी खूप टेस्टी लागते आणि जेव्हा तुम्ही ही भाजी कराल तर मी रेकमेंड करेल वरण अजिबात करू नका कारण ही भाजी भाताबरोबरसुद्धा अप्रतिम लागते चला तर बघूयात कशी करायची त्यासाठी मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून मध्ये कापून घेतली आहेत आणि एका वांग्याच्या चार फोडी करून घेतलेल्या आहेत त्यानंतर हे दोन बारीक चिरलेले कांदे आहेत कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर हे एक टोमॅटो आहे बारीक चिरलेलं दोन चमचे शेंगदाण्याचा कूट कोथंबीर आणि एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आता आपल्याला काय करायचं आहे आपण हे कांदा टोमॅटो कोथंबीर आणि शेंगदाणे एकत्र करून घेऊयात लसूण आपल्याला फोडणीला टाकायचं आहे पण एकत्र करण्यापूर्वी आपण त्यात मसाले घालून घेऊयात तर आता प्रथम सर्वप्रथम आपण त्यामध्ये टाकूयात पाव चमचा हळद त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे आपला काळा मसाला साधारणतः मी हा दीड चमचा टाकलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा धने पूड मीठ आणि थोडंसं तेल टाका आणि हा सर्व मसाला हाताने मस्तपैकी मिक्स करून घ्या आणि हेच करत असताना दुसऱ्या बाजूला कढई ठेवा आणि कढईमध्ये जिरे मोहरी टाकून जो आपण लसूण ठेचून ठेवलेला थे आहे तो घालून घ्या आणि इकडे आपला मसाला मिक्स करून झाल्याच्यानंतर आपण चिरलेल्या वांग्यांमध्ये हा मसाला या प्रकारे मस्तपैकी भरून घ्यायचा आहे वांगी छानपैकी मसाल्याने फुल भरून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आता ज्या कढईमध्ये आपण लसूण परतायला ठेवला होता त्यामध्ये ही वांगी तेलामध्ये ठेवून द्यायची आहेत एक एक करून सर्व वांगी आपल्याला या तेलामध्ये ठेवायची आहेत या मसाल्याने वांगी खचाखच भरून घ्या आणि आता तेलामध्ये ठेवून द्या मस्तपैकी आणि त्यानंतर जो उरलेला मसाला आपला उरला काही मसाला असेल त्यातलाच तो उरलेला मसाला आपल्याला आता या वांग्यांच्या वरतीच घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे एक वांग्यात चिरून घेतलं होतं पूर्ण त्याच्या फोडी करून घेतलेल्या होत्या हे वांगंसुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडे मटार होता तर मी एक दोन तीन शेंगा सोलून मटारचे दाणे काढून घेतलेले आहेत आणि तेसुद्धा आपल्याला यावेळी इथे भाजीमध्ये टाकायचे आहेत खूप छान लागतात पण तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला तर ले ले हे मटारचे दाणे मी घातलेले आहेत आणि जेव्हा आपण हा मसाला बनवता ना तेव्हा स्ट्रिक्टली तुम्ही शेंगदाणेच वापरा खोबरं वापरू नका शेंगदाण्यानेच या मसाल्याला खूप छान टेस्ट येते आणि आता आपला सर्व मसाला आणि सर्व जिन्नस यामध्ये घालून झालेला आहे आणि आता झाकण ठेवूयात लगेच पाणी घालायचं नाही आहे या झाकणावर आपण पाणी घालायचं आहे आणि पाणी छानपैकी गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत आतमध्ये आपली वांगी मस्त तेलामध्ये फ्राय होतात आता पाणी गरम झालं की मग आपल्याला हळूच ते ताट काढून घ्यायचं आहे तुम्ही बघा वांगी तेलामध्ये खूप छान फ्राय झालेली आहेत थोडीशी हलवून घ्या थोडी खालीवर करून घ्या या प्रकारे वांगी थोडीशी खालीवर करून घ्यायची आहे जास्त हलवायची गरज नाही आहे फक्त त्यांना थोडंसं खालीवर करून घ्या जेणेकरून दुसरी भाजू ही त्याची छान शिजेल तुम्ही रंग बघा भाजीचा किती छान दिसतो आहे बघूनच आपल्याला ती खावीशी वाटते आणि आता आपलं जे पाणी गरम झालेलं आहे ना जे आपण ताटावर ठेवलेलं ते आता यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा ही भाजी आता शिजायला झाकून ठेवायची आहे तुम्हाला ज्या पद्धतीने वांगी कमी जास्त शिजलेली आवडतात त्या पद्धतीने शिजून घ्या काहींना वांग जास्त शिजलेलं आवडतं काहींना कमी शिजलेलं आवडतं त्या पद्धतीने पाणी घालून तुम्ही हे वांगी आता शिजवून घ्या मला थोडं जास्त शिजलेलं वांग आवडतं आता बघा त्या पाण्यामध्ये ही वांगी मस्तपैकी शिजत आहेत मध्ये मध्ये तुम्ही झाकण काढून थोडीशी वांगी हलवून घ्या जेणेकरून ती सर्व बाजूनी छान शिजतील आता ऑलमोस्ट माझी भाजी तयार झाल होत आलेली आहे रंगही खूप छान आलेला आहे भाजीला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडासा गूळसुद्धा या भाजीमध्ये घालू शकता मी तर आज घातलेला नाही आहे पण ज्यांना आवडेल त्यांनी भाजी शिजताना थोडासा गूळ घातला तरी भाजी खूप छान लागते अगदी थोडासा गूळ घाला त्यामध्ये आवडत असेल तर आणि आता माझी भाजी तयार आहे आणि मी आता ही सर्विंग बाऊलमध्ये काढून घेणार आहे तुम्ही बघा वांगी खूप छान शिजलेली आहेत आणि खूप वेगळ्या पद्धतीची अशी ही भाजी होते खूप घट्टही नसते आणि खूप पातळही नसते त्यामुळे ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाताना जशी मजा येते ना तशी भाताबरोबर खायलासुद्धा हा मसाला खूप छान लागतो आणि तुम्ही बघा खूप असं टेस्टी अशी ही भाजी दिसते आहे तशी वाटते आहे तशी खातानाही खूप टेस्टी असते ही मटार टाकणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घाला एखादा बटाटासुद्धा घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर मला मटार आवडतात आणि लकीली माझ्याकडे होते म्हणून मी यामध्ये मटार घातलेले आहेत तुम्ही बघा ही भाजी खूप टेस्टी होते अगदी बाकी काही नसेल नुसतं वांग घालून जरी केली तरी खूप छान लागते आणि अतिशय टेस्टी असते आणि मी सांगितल्याप्रमाणे भाताबरोबर नक्की हा मसाला ट्राय करून बघा खूप छान लागते तर मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही हे कांदा टोमॅटो भरून वांग मसाला नक्की करून बघा खूप आवडेल तुम्हाला आणि तुम्हाला तो ती रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली की नाही आवडली हे तुम्ही आवड मला नेहमीप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि वन्स अगेन थँक यू टू मॉल माय ऑल व्ह्युअर्स अँड सबस्क्रायबर की तुम्ही माझ्या रेसिपीज बघता आणि त्यामुळे मला अजून नवीन नवीन रेसिपीज करायचा वेगळ्या वेगळ्या हॉटेल्सचे हो रिव्ह्यू करायचा खूप मूड येतो आनंद वाटतो आणि त्यासाठी थँक्यू वन्स अगेन आणि ही रेसिपी नक्की करून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कसं वाटली आहे थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय फ्रेंड्स